नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतं तसं एकदम रिच फ्लेवर असलेलं मटार पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत त्याचसोबत इथं आपण काजूची पेस्ट किंवा फ्रेश क्रीम न वापरता हे मटार पनीर बनवतोय त्यामुळे सहज मनात आलं की मटार पनीर बनवायचं आहे तर तुम्ही अगदी पटकन बनवू शकाल आता मटार पनीर बनवताना काय होतं की पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी होते आणि मटार पनीरला त्यामुळं चव लागत नाही तर असं होऊ नये म्हणून मी ते एक स्पेशल स्टेप सांगितलेली आहे ती नक्की फॉलो करा आणि इथं मी तुम्हाला सात लोकांचं प्रमाण सांगितलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये मटार पनीर बनवायचं तर व्हिडिओच्या शेवटी मी तीसुद्धा माहिती दिलेली आहे आणि हां हा, हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मटार पनीर बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो पनीर घेतलं आहे आणि पनीरचे हे बघा असे मोठेच पण चौकोनी तुकडे करून घेतलेत मटार पनीरमध्ये पनीर, पनीर कधीचही असं लांब लांब कापायचं नाही जर पनीर तुम्ही लांब कापलं तर भाजीमध्ये हलवताना ते तुटू शकतं आणि अर्धा किलो पनीरसाठी मी इथं चारशे ग्रॅम मटार घेतलेला आहे हा फ्रोझन मटार आहे त्यामुळं मी पाण्यात टाकून ठेवला आहे तुम्हाला जर ताजा मटार वापरायचा असेल तरीही याच प्रमाणात वापरायचा आहे आता सगळ्यात आधी आपण पनीर तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये पाव टीस्पून मीठ घातलं अर्धा किलो पनीर आहे त्यामुळं पाव टी स्पून मीठ घालून याला ढवळून घेते जर पनीर कमी असेल तर मिठाचं प्रमाण पण कमी असावं आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे जेवढं बसेल तेवढं पनीर घालून आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या जर तेल नीट गरम झालं नसेल तर पनीर कढईला चिकटून बसतं आणि तुटून निघतं त्यामुळं तेल नीट गरम झालं की मगच पनीर तळायला घ्यायचं ही माझी पितळी कढई आहे तरीसुद्धा पनीर चिकटलं नाही कारण तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता पनीर आपल्याला मध्यम गॅसवर असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे एक चार पाच मिनटातच मध्यम गॅसवर पनीर तळून झालं जर तुम्हाला अजून कमी रंगावर तळायचं तरी तरीसुद्धा चालेल पण मटार पनीरमध्ये पनीर नक्की तळून घ्या कारण त्यामुळं भाजीमध्ये पनीर तुटत नाही आणि भाजीला चव पण चांगली येते आता उरलेलं पनीरसुद्धा आपण या तेलामध्ये तळून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही पनीर शालो फ्रायसुद्धा करू शकता आता सगळं पनीर तळून मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपण बाकीची तयारी करू तर इथं मी पाच ते सहा मध्यम साईजचे चांगले पिकलेले टोमॅटो अशा मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हे बरोबर तीनशे पन्नास ग्रॅम म्हणजे साडेतीनशे ग्रॅम टोमॅटो आहेत मिक्सरमध्ये जेवढे बसतील तेवढे टोमॅटो घेतले यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घालायचं आहे आणि याला बारीक वाटून याची प्युरी तयार करून घ्यायची ही प्युरी आपण एका भांड्यामध्ये काढूयात आणि उरलेले टोमॅटोसुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात आपली ही ताजी टोमॅटोची प्युरी तयार झाली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा पनीरचे तुकडे घेतलेत अर्धा किलो पनीरमधलंच थोडं पनीर मी इथं घेतलेलं आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालूयात आणि याला फिरवून घ्यायचं आहे एक पंधरा सेकंड फिरवल्यानंतर पनीरची अशी पेस्ट तयार झाली जर तुम्हाला काजू पेस्ट किंवा फ्रेश क्रीम वापरायची नसेल तर याने सुद्धा भाजीला खूप मस्त रिचनेस येतो आता लगेच आपण भाजी बनवायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये पाच ते सहा टेबल स्पून तेल घेतलं वजनी प्रमाणात म्हणाल तर साठ ते सत्तर ग्रॅम तेल आहे पनीर तळून राहिलेलंच तेल इथं मी वापरते तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालून ते मिनिटभर आचेवर परतून घेऊ आणि मग यामध्ये घालायचं आहे एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला हवा तर तुम्ही किसून वापरू शकता पण मिक्सरमधून काढू नका नाहीतर मग ग्रेव्हीला रवा टेक्शर येणार नाही वजनी प्रमाणात म्हणाल तर हा तीनशे ग्रॅम कांदा आहे कांदा आपल्याला पाच सहा मिनिटं हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपण दोन स्पून आलं आणि लसणाची पेस्ट घालूयात आणि लसूण पेस्टसुद्धा कांद्यासोबत दोन मिनिटं मंदाचेवर परतून घेऊ आलं लसूण पेस्ट दोन तीन मिनिटं परतून घेतली आता याच्यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालूयात त्यासोबतच अर्धा टीस्पून मीठ घालू म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो याला आता मिसळून घ्यायचं आहे आता हा टोमॅटो आपल्याला त्याचा आंबटपणा जाईपर्यंत त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅस कमी करून याच्यावर झाकून याला आठ दहा मिनिटं शिजू द्यायचं फक्त दोन दोन मध्ये ढवळत राहायचं म्हणजे टोमॅटो खाली करपणार नाही आठ दहा मिनटांनी बघा टोमॅटोला चांगलं तेल सुटलं आहे त्याचा कच्चेपणा आणि आंबटपणा निघून गेला याला फक्त मी दोन दोन मिनटांनी ढवळून घेत होते आता यामध्ये घालू अर्धा टी स्पून हळद दोन स्पून मिरची पावडर त्यानंतर एक टीस्पून गरम मसाला किंवा कोणताही पनीर मसाला तुम्ही वापरू शकता दोन स्पून धणेपूड घालायची आहे आणि त्यानंतर एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घालणं ऑप्शनल आहे पण तुपामुळं भाजीला चव खूप छान येते रिचनेस खूप मस्त येतो आता हे कोरडे मसाले याच्यामध्ये आपण मंद गॅस करून मिसळून घेऊयात मसाले चांगले मिसळून झाले सगळ्यात शेवटी यामध्ये एक टेबल स्पून कसुरी मेथी घालू आणि ही कसुरी मेथी या मसाल्यांमध्ये दोन मिनिटं मंद गॅसवर पर परतून घेऊ म्हणजे तिचा स्वाद खूप छान उतरतो कसुरी मेथी दोन मिनिटं परतून घेतली आता याच्यामध्ये मटार घालायचा आहे तर इथं मी अर्धा किलो पनीरसाठी चारशे ग्राम मटार घेतला आहे तुम्हाला जर मटार आणि पनीर समप्रमाणात ठेवायचं असेल तरीही चालेल पण शक्यतो मटारचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं मटार या ग्रेव्हीमध्ये चांगलं मिसळून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचं आहे गरम पाणी पाणी गरमच घालायचं थंड घालायचं नाही तर सगळं पाणी एका वेळी न घालता मी सुरुवातीला फक्त अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलं पाणी घालून गाल। मिसळून घेऊयात आणि मंद आचेवर तीन चार मिनिटं झाकून वाफ द्यायची आहे तीन चार मिनिटांनी बघा मटार या ग्रेवीमध्ये चांगला शिजलेला आहे ग्रेवीचा स्वाद मटारमध्ये उतरतो ही स्टेज नक्की करा सगळं पाणी एकावेळी न घालता आधी थोड्या पाण्यामध्ये मटार शिजवून घ्या आणि मग उरलेलं पाणी घाला तर मी इथं अजून दीड ग्लास गरम पाणी घालते आहे म्हणजे एकूण मी इथं दोन ते सव्वा दोन ग्लास गरम पाणी वापरलं पाणी घालून याला ढवळून घेतलं कन्सिस्टन्सी परफेक्ट आली आहे मटार पनीरसाठी खूप पातळ किंवा खूप घट्ट ग्रेव्ही नसते मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू मीठ घालून याला ढवळून घ्यायचं आहे आणि मोठा गॅस करून याला उकळी काढायची आहे तर इथं आपल्या ग्रेव्हीला उकळी आली की गॅस कमी करू आणि यामध्ये घालूयात एक टेबलस्पून कसुरी मेथी कसुरी मेथी अर्धी मसाला परतताना आणि अर्धी अशी वरून ग्रेव्हीत घातली की तिचा स्वाद छान येतो याला मिसळून घेऊयात आणि गॅस कमी करून याच्यावर झाकून याला पंधरा मिनिटं शिजून द्यायचं आहे फक्त पाच पाच मिनिटांनी ही ग्रेव्ही आपल्याला मध्ये मध्ये ढवळून घ्यायची आहे पंधरा मिनिटांनी बघा आपली ही मटार पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे फक्त तुम्ही बघू शकता याचा रंग अजून डार्क झाला आहे तुम्ही म्हणाल आधीचा रंग याच्यापेक्षा छान होता पण काळजी करू नका आता गॅस कमी करायचा आहे आणि आपण जी पनीरची पेस्ट तयार करून घेतली आहे ती याच्यामध्ये घालायची किंवा जर तुम्ही काजूची पेस्ट घालणार असाल फ्रेश क्रीम घालणार असाल तर ती या स्टेजला घालायची पनीरची पेस्ट घालून याला मिसळून घेऊयात आणि मग यामध्ये घालूयात एक टी स्पून गरम मसाला पावडर तर कसुरी मेथीसारखंच गरम मसाला पावडर मसाला परतताना अर्धा आणि आत्ता अर्धा घातला की चवछान येते त्यानंतर लगेच तळून घेतलेले पनीरचे तुकडे घालायचे आहेत आणि याला हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये मिसळून घ्यायचं आहे पनीर मिसळत असताना खूप जास्त ढवळायचं नाही फक्त थोडंसं मिसळून घ्यायचं म्हणजे पनीर तुटणार नाही त्यानंतर याच्यामध्ये कलथा किंवा पळी अशी अडवी लावायची आणि अर्धवट झाकण ठेवून याला चार ते पाच मिनिटं मंद गॅसवर वाफ द्यायची जर तुम्ही संपूर्ण झाकण ठेवलं तर तितकं छान तेल सुटणार नाही चार पाच मिनिटांनी बघा आपल्या ग्रेवीला किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि रंग पण आता खुलून आलेला तुम्हाला दिसतो आहे आपली ही मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही इथंच गॅस बंद करू शकता पण एक बोनस टिप सगळ्यात शेवटी याच्यामध्ये दोन तीन चमचे साजूक तूप घालून थोडंसं ढवळून घ्यायचं म्हणजे भाजी अगदी तुपामध्ये केल्याची चव येते तूप घातलं की गॅस एकदम कमी करून फक्त एक मिनिट याला संपूर्ण झाकून ठेवायचं एक मिनिटांनी या तुपाचा स्वाद ग्रेव्हीमध्ये उतरला आहे शिवाय याला बघा रंगसुद्धा सुंदर आलेला आहे तर कोणतीही फ्रेश क्रीम किंवा काजूची पेस्ट वगैरे न वापरता आपण एकदम ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळते अशी मटार पनीरची भाजी तयार केली तर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आवडत नसेल तर कोथिंबीर स्किप करू शकता आणि कोथिंबीर घालून याला मिसळून घेऊयात मस्त गरमागरम मटार पनीरची भाजी नान फुलक्यासोबत सर्व करूयात तर हे बघा एकीकडे पाणी एकीकडे मसाला असं राहिलेलं नाही आहे पनीर तळून घेतल्यामुळं तुटलं नाही तरी देखील सॉफ्ट झालं आहे चव खूप छान झाली आहे कोणतीही काजूची पेस्ट फ्रेश क्रीम न वापरता आपण अगदी ढाब्यावर मिळते तशी मटार पनीर सहजते तर अशा पद्धतीने आपण बघितलं की अगदी ढाब्यासारखं एकदम रिच फ्लेवर असलेलं मटार पनीर कसं बनवायचं तर काजू नसतील किंवा फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही आहे तेच पनीर थोडंसं मिक्सरमधून पाण्यासोबत फिरवून ती पेस्ट वापरली तर अगदी तसाच रिचनेस तुमच्या मटार पनीरला येतो आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर बऱ्याच जणांचं काय होतं की मसाला आणि पाणी वेगवेगळं होतं तर मी तुम्हाला जे स्टेप सांगितली जिथं तुम्हाला अगदी थोडंसं गरम पाणी घालून आधी मटार थोडासा वापवून घ्यायचा ती स्टेप फॉलो करा अजिबात स्किप करू नका तुमचं मटार पनीर अगदी ग्रेव्ही छान मिळून येईल अजिबात पाणी आणि मसाला वेगळा होणार नाही तर इथं मी तुम्हाला सात लोकांचं सा प्रमाण सांगितलं आहे जर तुम्हाला दहा लोकांसाठी मटार पनीर बनवायचं आहे तर इथं आपण पाचशे ग्रॅम पनीर आणि चारशे ग्राम मटार घेतला तर दहा लोकांसाठी तुम्हाला पाऊण किलो पनीर आणि साडेपाचशे ते सहाशे ग्रॅम मटार घ्यावा लागेल किंवा तुम्ही मटार आणि पनीर समप्रमाणातसुद्धा घेऊ शकता एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तुम्हाला सगळे डिटेल्स व्यवस्थित मिळतील तर हो पाचचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार